आज बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, बऱ्याच चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहे. पण मी सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, महत्त्वाची गोष्ट आहे ती. कारण आत्ता गेल्या काही म्हणजे अर्ध्या तासापूर्वी एक बातमी आली आणि ती म्हणजे मुंबईमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का. एक सर्क्युलर आलं पोलिसांचं, मुंबई पोलिसांचं, आणि त्याच्यावरनं अनेक बातम्या सध्या येत आहेत. अनेकांनी बातम्या चालवल्या सुद्धा आहेत की मुंबईमध्ये पुन्हा एकदा सेक्शन 144 म्हणजे कलम 144 जमावबंदीचं कलम हे लागणार आहे मध्यरात्रीपासून. आणि म्हणून मग अनेक फोन आलेत, मेसेजेस आलेत, अनेक जण विचारतात की मुंबई पुन्हा एकदा मग लॉकडाऊनमध्ये जाणार का. तर जे आपल्याला क्लॅरिफिकेशन आलेलं आहे मुंबई पोलिसांकडनं सुद्धा, जी आपल्याला माहिती आलेली आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ही ऑर्डर नवीन नाही आहे, ही जुनीच ऑर्डर आहे आणि ही दरवेळेस रिन्यू केली जाते ऑर्डर. मुंबईमध्ये आपल्याला या अगोदरही सगळ्यांना माहिती आहे कलम 144 नॉर्मली लागलेलं असतं आणि मग ते वाढवलं जातं. 14-14 दिवसांनी ही ऑर्डर रिन्यू केली जाते. तशी काल रात्री ती रिन्यू केलेली आहे म्हणून आज मध्यरात्रीपासून सगळीकडे पुन्हा एकदा ती इन इफेक्ट येणार आहे. याचा अर्थ असा नाही की मुंबईमध्ये कुठलंही नवीन लॉकडाऊन आहे. मिशन बिगिन अगेन किंवा अनलॉकचे जे नियम आहेत, जसं अनलॉकिंगची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे त्यावर याचा परिणाम होणार नाही असं सुद्धा मुंबई पोलिसांच्या ज्या PRO आहेत DCP अंबिका यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. यात कुठलेही देर आर नो न्यू ऑर फ्रेश रिस्ट्रिक्शन्स हॅव बीन इम्पोज बाय मुंबई पोलीस असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे प्लीज कुठल्याही अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका की जे म्हणतील की मुंबईत आज रात्रीपासून लॉकडाऊन लागणार आहे, नवीन पुन्हा एकदा लॉकडाऊन येणार आहे, या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तसं असेल तर आपण तशी बातमी परत देऊया आणि सांगूया की नेमकं काय आहे. बातमीवर विश्वास ठेवू नका आणि बातमी अशी पसरवू सुद्धा नका. म्हणून लेट्स सी. सुरुवातीलाच काही कमेंट येत आहेत. गुंजन गवस आणि सुधीर कांबळे म्हणतात की अनएम्प्लॉयमेंटबद्दल बोला, बेरोजगारीबद्दल आम्ही आज मुद्द्यात एका मुद्द्यात सविस्तर तुम्हाला बोलणार आहोत. त्यापूर्वी आज आपण एक्झॅक्टली या सगळ्या मुद्द्यांवरती बोलूया. पण आपण आजचे आपले पहिले महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात. आज आपण कोणत्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आणि मग इतरही बातम्यांमध्ये काय घडतं आहे तेही आपण जाणून घेऊयात. आजचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे AB8 बद्दलचा. तुम्हाला आठवतंय कालच तुम्हीच सगळ्यांनी आम्हाला विचारलं होतं की हे AB8 काय. मग आज मी अनेक ठिकाणी जाऊन पाहिलं, वाचलं, काही लोकांशी सुद्धा बोललो की हे नेमके AB8 काय आहे. तर AB8 ही कोरोनाचा इश्यू आहे. ओके, आय थिंक वी आर बॅक. सो कोरोना विरुद्ध लढायला AB8 ही अँटीबॉडी किती युजफुल ठरू शकते, त्याचा कसा फायदा आपल्याला होऊ शकतो, या सगळ्याबद्दल आज आपण पहिल्या मुद्द्यात जाणून घेणार आहोत. दुसरा मुद्दा म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं असेल कुठलीही जी लस येते तिचा डोस एकतर आपल्याला इंजेक्शन वाटे दिला जातो आपल्या दंडातून, किंवा एक ते तोंडावाटे तो लस दिला जातो पोलिओसारखा. पण UK नाकातून शरीरात जाणाऱ्या कोरोना लसीची ट्रायल घेतली जात आहे. ती ट्रायल नेमकी का घेतली जात आहे, ती कुणावर घेतली जात आहे आणि ती शास्त्रज्ञांना का फायद्याची वाटते हे आपण आज आपल्या दुसऱ्या मुद्द्यात जाणून घेणार आहोत. राईट. आणि तिसरा, त्यानंतरचा आपला तिसरा मुद्दा आहे की कोरोनाची लक्षणं तुम्हाला जर का जाणवली, तुम्हाला असं वाटलं सर्दी आहे, आपल्याला थोडा ताप आहे, तर नेमकी कोणत्या प्रकारची टेस्ट करायची हे आम्ही सांगणार आहोत. RT-PCR टेस्ट, रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि रॅपिड अँटीबॉडी टेस्ट यातला नेमका फरक काय आहे याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण या अगोदर अनेक जणांनी विचारलं होतं की या अनेक टेस्ट आहेत, मग ही का नाही करत, मग ती का नाही करत, आणि अनेक वेळा कन्फ्युजन होतं की मग कोणती टेस्ट कधी करायची आणि ती टेस्ट केल्याने आपल्याला नेमकं काय होणार आहे. सो आज आपण प्रॉपरली टेस्ट बद्दल बोलूयात की या 3 टेस्ट अवेलेबल आहेत आणि RT-PCR कधी करतात, रॅपिड अँटीजेन कधी करतात, रॅपिड अँटीबॉडी टेस्ट कधी करतात, या सगळ्यांच्या डिफरन्स बद्दल सुद्धा आपण डेफिनेटली बोलूया. आणि इतर बातम्यांमध्ये काय, इतर बातम्यांमध्ये आज मराठा आरक्षणाचा मुद्दाही बराच चर्चेत होता. खासदार महत्वाची बातमी होती. संभाजीराजे या एक खासदार, त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की बाबा सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे मराठा आरक्षणावर, त्यामुळे सध्याच तुम्ही पोलीस भरती घेऊ नका. नारायण राणे यांनी सुद्धा अशीच मागणी केली. त्यांचं म्हणणं होतं की ज्या काही बैठका आता मुख्यमंत्री घेत आहेत त्या ज्यावेळेस सुनावणी सुरू होती मराठा आरक्षणाची न्यायालयात त्याच वेळेस घ्यायची होती, त्यामुळे आता तरी निदान स्थगिती मिळाल्यामुळे नवीन पदभरती घेऊ नका. देवेंद्र फडणवीस यांनी अशीच मागणी केली, स्थगित पदभरती थांबवा, पण सरकार जो काही सरकार निर्णय घेईल त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर या नेत्यांच्या आक्षेपांवर अनिल देशमुख गृहमंत्री यांनी क्लॅरिफिकेशन दिलंय. त्यांनी असं म्हटलं की मराठा आरक्षणाच्या ज्या काही 13% जागा आहेत त्या आम्ही बाजूला ठेवून कायदा तपासून योग्य तो निर्णय घेऊ. ही एक आजची अदर न्यूजमधली आपली महत्त्वाची बातमी होती. राईट. त्याच्यानंतर अजूनही काही गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे
आणि पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आज सोशल मीडियावर एक हॅशटॅग ट्रेंड झाला. आता नॉर्मली हॅशटॅग्स हे राजकीय पक्षांकडनं ट्रेंड केले जातात, म्हणजे कोणाच्या विरोधात आहे त्याच्यावरती आपल्याला कळतं की कोण नेमकं ट्रेंड करतंय. सो आज मोदींच्या विरोधात बेरोजगारी दिन असा हॅशटॅग, राष्ट्रीय बेरोजगारी दिवस हा हॅशटॅग ट्रेंड झाला. तर विरोधी पक्षांकडनं केला गेला असं भाजपचं म्हणणं आहे आणि इतरही अनेक जणांनी त्यावर टीका केलेली आहे, पण हा नेमका का ट्रेंड झाला याला सुद्धा अनेक कारण आहे. त्याचा एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता की नेमकी काय कारणं होती. भारतामध्ये सध्या बेरोजगारीचं प्रमाण आणि टक्का किती आहे, खरंच अनएम्प्लॉयमेंट वाढली आहे का, जॉब्स क्रिएशन कमी झालं आहे का, याचबद्दल आपण आज सोपी गोष्टसुद्धा केलेली आहे. सिद्धनाथनी आज ती सोपी गोष्ट केली आहे, काही वेळात ती तुम्ही सोपी गोष्टसुद्धा बघू शकाल. पण आज दिवसभर हा हॅशटॅग संपूर्ण सोशल मीडियावर जाम ट्रेंड होत होता. तिसरी बातमी आहे ती म्हणजे उर्मिला आणि कंगना या दोन अभिनेत्रींमध्ये जो काही वाद सुरू झाला आहे तोही ट्रेंड होतोय सोशल मीडियावर. उर्मिला यांना अगोदर एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की कंगनाला वाय प्लस सुरक्षा द्यायची काय गरज होती, जनतेच्या पैशातून तुम्ही का दिली तिला वाय प्लस सुरक्षा, आणि ती भाजपचं तिकीट हवं आहे कंगनाला म्हणून ती काहीही बोलते असं उर्मिला यांनी म्हटलं. त्यानंतर कंगनानं उर्मिला यांना उत्तर देताना म्हटलं की उर्मिला कोण आहे तर त्या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत आणि त्यांना त्यासाठीच ओळखलं आता इंडस्ट्रीत. त्याला उत्तर देताना आज पुन्हा उर्मिला मातोंडकर यांनी बदल्याची भावना मानवाला जळवते, संयम हाच बदलाच्या भावनेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे असं वाटतं हे रंगलेलं आहे. आणि असं तुम्ही म्हणाल की अरे हे काय विषय आहेत कंगना आणि उर्मिला बद्दल आपण का बोलतोय, पण तुम्ही स्वतः विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा. अशा पद्धतीची वक्तव्य ही कोणीही करणं, एका पुरुषाने स्त्रीबद्दल करणं, स्त्रीने पुरुषाबद्दल करणं किंवा स्त्रीने स्त्रीबद्दल करणं हे किती योग्य आहे किती अयोग्य आहे यात आपण जाऊ, मी आणि श्रीकांत जाणार नाहीये. पण प्लीज तुम्ही सांगा की तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय वाटतंय, कारण आता हे नुसतं चिखलफेकपेक्षा अनेक पटींनी पुढे गेलेलं आहे. राजकीय तर बदललेलंच आहे पण वेगवेगळे मुद्दे त्यात येत आहेत, आपण त्याच्याबद्दल काही सविस्तर बोलणार नाही, तो विषय संपला, पण तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. सो आज आपल्या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल आता आपण बोलूयात, त्याच्याकडे येऊयात. सो आजचे आपले तीनही महत्वाचे मुद्दे खूप तुमच्यासाठी खरंच गरजेचे आहेत आणि तुम्ही विचारलेलेच आहेत, त्यामुळे प्लीज डू शेअर. आपण आपल्या गप्पांना प्रश्नांना आता सुरुवात करूया. सो आजचा पहिला महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे AB8 अँटीबॉडीजचा. तुम्ही काल विचारलं होतं की AB8 अँटीबॉडी काय आहे आणि त्याने नेमकं काय होणार आहे. सो आज आम्ही त्याच्याबद्दल थोडा रिसर्च केला. सो AB8 अँटीबॉडीज या अँटीबॉडीजचा एक छोटासा भाग आहे, म्हणजे मिनिस्क्युअल अँटीबॉडीज आहेत, मोलिक्युलर अँटीबॉडीज आहेत. आणि यामुळे नेमकं काय होतं, या टायनी अँटीबॉडीमध्ये अख्ख्या एका कोरोना व्हायरसला न्यूट्रलाइज करण्याची पॉवर आहे असं सध्या शास्त्रज्ञांना दिसून आलेलं आहे. SARS-CoV-2 असा हा नोवेल कोरोना व्हायरसचा प्रकार आहे जो आत्ता आपल्याला भेडसावतोय, पण या एका नोवेल कोरोना व्हायरसच्या प्रकाराला ही टायनी अँटीबॉडी AB8 ही नष्ट करू शकते किंवा निकामी करू शकते असं सध्या शास्त्रज्ञांना दिसून आलं आहे. आणि त्यामुळे याच्यावरती रिसर्च सुरू आहे. कोण रिसर्च करत आहे तर युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया कॅनडामध्ये जी आहे त्यांनी हा रिसर्च केलेला आहे. त्यांच्या टीममध्ये एक भारतीय शास्त्रज्ञसुद्धा आहे, त्यांचं नाव श्रीराम सुब्रमण्यम आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत AB8 ही जी टायनी अँटीबॉडी आहे ती उपयुक्त ठरू शकते. फरक लक्षात घ्या, लस वेगळी, AB8 आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्या. लस दिल्याने अँटीबॉडीज तयार होतात, या रेडीमेड अँटीबॉडीज आहेत. आणि ही रेडीमेड अँटीबॉडी SARS-CoV-2 या नोवेल कोरोना व्हायरसला निकामी करू शकते. लस येणं हे आपल्यासाठी गरजेचंच आहे आणि आपल्याला लसीसाठी थांबावंच लागणार आहे, पण या अँटीबॉडीवरचे आता रिसर्च सध्या पुढे जात आहेत. जर ते सक्सेसफुल झाले तर ते आपल्याला उपचार म्हणून वापरता येणार आहेत, प्रिव्हेंशन म्हणून नाही. म्हणजे आपल्याला लस ही घ्यावीच लागणार आहे, सगळ्यांना गल्लत करायची नाही आपल्याला, पण आपल्याला जशी आपण औषधं घेतो तसे काही उपचार म्हणून ही अँटीबॉडीजचा AB8 अँटीबॉडीजचा प्रकारसुद्धा आपल्याला वापरता येईल असं वाटतंय. त्यात पोटेन्शियल सध्या रिसर्चर्सना दिसतंय, शास्त्रज्ञांना दिसतंय, पण अजूनपर्यंत फुलप्रूफ काही गोष्टी आलेल्या नाही आहेत. हा रिसर्च सध्या जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सध्या सुरू आहे. त्याच्यावर अजून जी काही माहिती मिळेल त्याबद्दल आपण ती घेत जाऊया. युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे जे जॉन मेलॉज आहेत याच स्टडीचे ते को ऑथर सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की
ही अँटीबॉडी इतकी छोटी आहे, म्हणजे AB8 हा एक टायनी अँटीबॉडी आहे. आता अँटीबॉडी मी तुम्हाला हे सांगूही शकत नाही की किती छोटी असते एक अँटीबॉडी, त्याच्यापेक्षाही ही छोटी आहे. सो या टायनी अँटीबॉडीनी सध्या तरी प्रॉमिसिंग रिझल्ट्स दिलेले आहेत आणि उंदरांवरती, वेगवेगळ्या प्रजातींच्या उंदरांवरती सध्या हे रिसर्च केले गेलेले आहेत. या उंदरांवरती म्हणजे प्राण्यांवर या अँटीबॉडीचा वापर झालेला आहे आणि तो सक्सेसफुल आत्ता तरी दिसतोय. आणि म्हणून ते म्हणत आहेत की जर हा रिसर्च असाच सक्सेसफुल झाला तर मग पुढे जाऊन आपल्याला माणसांमध्ये सुद्धा चांगला एक रिसर्च म्हणजे एक इफेक्ट बघायला मिळू शकतो. अनिता वांजळे विचारतायत कोरोनामध्ये सध्या भारत कितव्या क्रमांकावर आहे. अनिता, कोरोनामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. प्रिया जाधव यांनी विचारलं की लोकल बद्दल काही अपडेट मुंबईच्या. नाही, लोकल बद्दल अजून काही अपडेट नाही. आपण AB8 वरती पहिले प्रश्न घेऊयात, कारण का ते मग नंतर मिस होतात आणि मग आपण बाकीचे पण प्रश्न घेऊयात.